येवल्यात सोने खरेदीसाठी सर्वात जुने अनुभव आणि लोकप्रियता असलेले नाव म्हणजेच मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स विठ्ठल मंदिर समोर पाटीलवाडा रोड येवला. इंस्टाग्रामवर फेक अकाउंट बनवून मुखेड्यातील तरुणीची बदनामी केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 15 मे रविवार रोजी येवला तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील खिर्डी येथील संशयित आरोपी पवन नानासाहेब गायके यानं इंस्टाग्रामवर मेघना गायके नावानं फेक अकाउंट खोलून येवला तालुक्यातील मुखेड्यातील एका 20 वर्षीय तरुणीची ओळख करून तिच्याकडनं नंबर मिळवला. यानंतर या तरुणीसोबत विवाह करण्यासाठी तरुणीला मानसिक त्रास होईल असे कृत्य करून तिच्या नातेवाईकांना देखील स्वतःचं बरे वाईट करून घेण्याची धमकी दिली व मुलीची बदनामी केली. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार हेंबाडे करत आहे. दादा मला येवल्यात असल सोने कुठे मिळेल रे? आई येवल्यातले पूजा ज्वेलर्स आहे ना, इथे तुला मिळेल ना असल सोन्याचे दागिने, शिवाय भारत सरकारच्या हॉलमार्किंगचा विश्वास सुद्धा. वाव, मग मी आताच जाते सोने खरेदीला आणि माझ्या मैत्रिणींना देखील सांगते येवल्यातील पूजा ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करायला.